नमस्कार. ड्रीम फिल्मच्या आजच्या या युवा संवाद या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी कुणाल. आज आपल्यासोबत आहेत भाजपा शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार ठाणेश्वर विधानसभा आदरणीय संजयजी केळकर साहेब. नमस्कार साहेब, आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. या कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की प्रत्येक तरुणापर्यंत आमदार साहेबांचं विजन किंवा उमेदवाराचं विजन पोहोचणं आणि जे विजन लोकांसाठी महत्त्वाचं असतं हे विजन पोहोचणं हाच आमचा उद्देश आहे. नमस्कार साहेब, आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. सगळ्यात पहिला प्रश्न आपल्यासाठी आहे, ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी वाढताना दिसत आहे, तर या वाहतूक कोंडीवरती आपलं कार्य काय असेल आमदार म्हणून, किंवा निवडून आल्यानंतर जेव्हा तुम्ही आमदार व्हाल तेव्हा आमदार म्हणून तुमचं या वाहतूक कोंडीवरती कार्य काय असेल आणि त्याच्यावरती उपाययोजना काय असतील? एक म्हणजे युवकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं आपण जे सुरुवातीला म्हटलं, हा तर खरं म्हणजे मी गेली अनेक वर्ष, म्हणजे आमदार मी गेली 11 वर्ष आहे, परंतु त्याच्याही आधीपासून की प्रत्येक उपक्रम हा पुढच्या पिढीला डोळ्यासमोर ठेवून मी राबवत आलेलो आहे. मग गेली 14 वर्ष युवकांच्या करता, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरता कोकण चषक एकांकिका स्पर्धा असेल की साहित्य नाट्य क्षेत्रातलं त्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने गेली 42 वर्ष आम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून, म्हणजे त्यांचं अफिलिएशन आहे आम्हाला, त्याच्या माध्यमातून इंटरस्कूल क्रिकेट टूर्नामेंट घेतो आणि ही अत्यंत प्रतिष्ठेची टूर्नामेंट असते. कारण या जिल्ह्यातलं हे एक उत्तम व्यासपीठ आहे की ज्याच्यातून आता गेली 42 वर्ष, मी ज्यावेळेला कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला ही टूर्नामेंट सुरू केली आणि आता 42 वर्ष झाली, सलग चालू आहे. हे विद्यार्थ्यांकरता आहे, तरुणांकरता आहे शाळेतल्या, आणि याच्यातून 750 खेळाडू जे आहेत ते पुढे आलेले. खरं म्हणजे मी स्वतः खेळाडू आहे, मी बास्केटबॉलचा स्टेट प्लेअर आहे, क्रिकेटचा मी कॅप्टन होतो, हॉलीबॉल, ॲथलेटिक्स, लाँग जम्प, ट्रिपल जम्प, हॉकी, एक नाही असंख्य खेळ जे आहेत ते मी प्रत्यक्ष खेळलो आहे. आणि त्याच्यामुळे तरुणांच्या निरनिराळ्या टुर्नामेंटला जात गेल्यानंतर मी स्वतःच खेळून त्याचं उद्घाटन करतो. आणि त्याच्यामुळे कलाक्षेत्र असेल, क्रीडाक्षेत्र असेल, किंवा निरनिराळ्या युवकांची जी आता पुढच्या काळामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये जे निरनिराळे उपक्रम असतात, मग स्पर्धात्मक परीक्षा आहे, निरनिराळ्या तरुणांना बेरोजगारांच्या संबंधातली शिबिरं असतील, स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण असेल, त्यांना निरनिराळ्या योजनांचा लाभ करून देण्यात असेल, हे करत असतो. आपण जे वाहतुकीच्या कोंडीच्याबद्दल म्हटलं आहे की शहर वाढलं आहे, लोकसंख्या वाढली आहे, गाड्या वाढल्या आहेत, टू व्हीलर वाढल्या आहेत, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर वाहतुकीची कोंडी जी आहे ती प्रचंड प्रमाणामध्ये हे आहे, ह्याच्याबद्दल कोणाचंच दुमत नाही. पण त्याच्यावर विजन असलं पाहिजे आणि त्याच्यामुळे आमच्या सरकारने ज्या पद्धतीने, म्हणजे हे भाग्यविधाते आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस, आदरणीय नरेंद्रजी मोदी, की हा ठाणे शहरासकट जेवढा म्हणून हा MMR भाग आहे, या भागाकरता पायाभूत सुविधा की ज्याला वाहतुकीची समस्या सोडवण्याकरता त्याचा उपयोग होईल अशा पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये 1000 कोटी रुपये त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी दिल्यामुळे आज कोपरीचा पुलाचं रुंदीकरण जे आहे ते 8 लेनचं होते. मी 2012 सालापासून याचा पाठपुरावा करत होतो आणि PWDच्या हातामध्ये याचं रुंदीकरणाचं काम होतं. ती फाईल अशीच पडली होती आधीचं सरकार होतं त्यावेळेला, परंतु ज्यावेळेला आमचं सरकार आलं मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की हे PWD एवढा खर्च करू शकणार नाही, याच्याकरता जवळजवळ 200 कोटीपर्यंत खर्च येणार आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी अक्षरशः 48 तासात MMRDAच्या अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी MMRDAच्याकडे घेतला हा रुंदीकरणाचं काम आणि आता 8 लेनचं काम जे आहे त्याचं काम सुरू झालेलं आहे. पुढच्या 1.5 वर्षामध्ये आपल्याला 8 लेनचा रस्ता मिळाल्यामुळे ही जी वाहतूक कोंडी होते, कारण की पुढे टोल आहे आणि त्याच्यामुळे काही वेळेला अनेक वेळ खूप वेळ त्या ठिकाणी लोकांना, प्रवाशांना थांबायला लागतं, हा एक भाग झाला. या ठिकाणी आत्ता 136 किलोमीटर मला वाटते मेट्रोचं काम चालू आहे. म्हणजे मेट्रो हा केवढा मोठा या ठिकाणच्या एवढ्या गर्दी असलेल्या सगळ्या MMR रिजनला मोठा दिलासा मिळणार आहे. हे काम जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेला त्याचा फायदा होणार आहे. आत्ता मेट्रोचं काम चालू आहे, निर्णय ठिकाणी पत्रे टाकलेले आहेत, कमी लेन्स वाहतुकीला मिळत आहेत, वाहतूक कोंडी होते. ठाणे शहरामध्ये देखील 3 फ्लायओव्हर आम्ही MMRDAच्या माध्यमातून बांधले आणि ते बांधत असताना देखील माझं स्वतः मी लक्ष घालत होतो आणि ते 2 वे राहिलं असले पाहिजेत, याच्याकरता मी त्यांना प्लानसुद्धा बदलायला सांगितला. कारण तुमचं विजन जे आहे ते पुढच्या 25 वर्षाचं असलं पाहिजे. हे फ्लायओव्हर जे ते सिंगल वे चालले होते,
ते टू वे करून घेतले आणि वाहतुकीची कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने देखील दिलासा देण्याचा आम्ही प्रयत्न केला. माझ्या डोक्यामध्ये किंवा महापालिकेच्या सहकार्याने म्हणा की हे शहरामध्ये पूर्ण 100% काँक्रिटीकरण झालं पाहिजे की जेणेकरून देखील वाहतुकीची कंटी कमी होईल. खड्डे आणि ते खड्डे निकृष्ट दर्जाचं काम करणारे ठेकेदार आणि ती यंत्रणा, या यंत्रणेवर मी वेळोवेळी ताशेरे ओढलेले आहेत आणि नागरिकांचा आवाज जो आहे तो बुलंद केलेला आहे, विधिमंडळात असेल किंवा विधिमंडळाच्या बाहेर असेल. आणि त्याच्यामुळे हे काँक्रिटीकरण केलं तर फार कमी त्रास वाहतुकीला होईल आणि एक चांगल्या रस्त्यावरनं आपल्याला वाहतूक मिळू शकते. पार्किंग लॉट्स करण्याचे प्रपोजल आहेत, काही पार्किंग लॉट जे आहेत ते आम्ही स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अंडरग्राऊंड पार्किंग लॉटचं काम जे आहे ते गांधीवी मैदानाच्या अंडरग्राऊंडच्या याच्यामध्ये होणार आहे. त्याच्यानंतर स्टेशनचा पाठपुरावा देखील आम्हीच केला होता की स्टेशनवर देखील पार्किंग केलं जावं रेल्वेच्या माध्यमातून, ते देखील काम जे आहे ते झालेलं असल्यामुळे अजून देखील काही पार्किंगच्या लॉट्स जे आहेत ते आमच्या डोळ्यासमोर आहेत, त्याचं सबमिट पण केलेलं आहे आम्ही महापालिकेला. आणि पार्किंगची देखील व्यवस्था अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्याबरोबरच वाहतुकीच्या कोंडी होत असताना आज स्टेशनवरनं जवळजवळ 9 लाख कम्युटर्स रोज प्रवास करतात. आता याच्याकरता इन्फ्रास्ट्रक्चरल काहीतरी करायला पाहिजे. आमचे लोक जे आहेत ते रोज मुंबईला कामासाठी जातात, नवी मुंबईला जातात आणि त्याच्यामुळेच दुसरं एक स्टेशन या ठिकाणी निर्माण झालं तर हे जी काही गर्दी एकाच स्टेशनवर येऊन पडते तर ती डिव्हाइड होईल आणि वाहतुकीला देखील त्याच्यातून मोकळीक मिळेल आणि त्याचं देखील मान्यता मिळालेली आहे. त्याच्यासाठी देखील ज्याला म्हणता येईल की आरोग्य खात्याने हस्तांतरण करण्याचा निर्णय देखील केलेला आहे. अशा प्रकारे जलवाहतूक सुरू केलेली आहे. नितीन गडकरी साहेबांनी क्रांतिकारी काम केलेलं आहे देशामध्ये, म्हणजे केवळ रस्त्यांचं जाळं नाही, पुलांचं जाळं नाही तर जलवाहतुकीकरता 1000 कोटी ठेवल्यामुळे जलवाहतुकीच्या माध्यमातून देखील वाहतुकी समस्या सुटणार आहे. आणि त्याच्यामुळे हे पूर्णपणे पायाभूत सुविधा या ठिकाणी देऊन या वाहतुकीच्या समस्येला मात करण्याची एक शक्ती किंवा व्हिजन हे आमच्यामध्येच आहे हे आम्ही ठामपणे सांगू शकतो. आणि महायुतीचं सरकारच, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकारच हे निश्चितपणे या ठिकाणी करून दाखवेल. ठाण्यात वाहतुकीबरोबरच खड्ड्यांचा देखील प्रश्न खूप वाढत चाललेला आहे. बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांना त्या खड्ड्यांमुळे बळी पडावं लागलेलं आहे. असे अनेक प्रश्न ठाण्यात काय होतं की ज्यावेळेला एखादा निर्णय एखाद्या महापालिकेमध्ये रस्त्याच्या संबंधामध्ये होतो तर त्यावेळेला त्या ठिकाणचं ज्याचा ज्या ठेकेदाराला ते काम मिळतं ते काम त्याच्याकडनं प्रशासनाने अतिशय कठोरपणे करून घ्यायला पाहिजे. त्याच्या नियम जे अटी आहेत त्या योग्य पद्धतीने असल्या पाहिजे आणि जर खड्डे पडले तर त्याची जबाबदारी फिक्स केली पाहिजे अधिकाऱ्यावर आणि त्या ठेकेदारावर. त्याला ब्लॅकलिस्ट केलं गेलं पाहिजे, त्याला पेनल्टी लावायला पाहिजे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याला मी स्वतः आणली की लोकांच्या खिशातल्या टॅक्सच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशातून हे रोड्स तयार होत असतात आणि त्या ठिकाणी जर कमी अवधीमध्येच जर खड्डे पडायला लागले, निकृष्ट दर्जाचं मटेरियल वापरलं गेलं तर याला जबाबदार कोण? तर जो जबाबदार असेल त्याच्यावर कठोरातलं कठोर त्याच्यावर शासन झालं पाहिजे. नियमामध्ये देखील त्याच्यामध्ये बदल केले गेले पाहिजे. कारण की आजकाल कसं आहे, पळवाटा जास्ती असतात. जर त्याला ब्लॅकलिस्ट केलं तर तोच माणूस दुसऱ्या कंपनीच्या नावावर काम करायला उभा असतो. त्याच्यामुळे ज्या कंपनीला आणि ज्या लोकांना ब्लॅकलिस्ट केलं आहे त्यांना दुसरी कंपनी इंट्रोड्यूस करायची देखील परवानगी देता कामा नये. किंवा दुसऱ्या मुंबई महापालिकेत ज्यांना ब्लॅकलिस्ट केलं आहे त्यांना ठाण्यामध्ये देखील या ठिकाणी एंट्री देखील देता कामा नये. आणि अधिकाऱ्यावर देखील जबाबदारी फिक्स केली गेली पाहिजे की जर निकृष्ट दर्जाचं काम केलं तर पेनल्टीचा क्लॉज जो आहे तो प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. आणि त्याच्याकरता मी याच्या पुढच्या काळामध्ये, पूर्वी मी आवाज जसा उठवत होतो त्याच्याकरता मी निश्चितपणे आग्रही राहणार. सर, आता आपण खड्ड्यांचा प्रश्न झाला किंवा वाहतूक कोंडीचा प्रश्न झाला, पण ठाण्यामध्ये एक आग्रही जो समस्या ठाणेकरांना उद्भवायला मिळते
किंवा ठाणेकर उद्भवत आहेत ती समस्या, ती म्हणजे TMT सेवा असेल. तुम्ही आत्ताच तुमच्या बोलण्यामध्ये सांगितलंय की ठाणे स्टेशनवरून अनेक प्रवासी प्रवास करत असतात, ते तिथे उतरत असतात, पण उतरल्यानंतर त्याच ठाणे स्टेशनचा जो सॅटिस पूल आपण तयार करण्यात आलेला आहे, त्या पुलावरती अनेक जणांची गर्दी होते ती बसची वाट बघण्यासाठी. बसच्या जादा फेऱ्या अजूनपर्यंत वाढवलेल्या नाही आहेत, बस वाढवण्यात आलेल्या नाही आहेत. तर या TMT साठी तुमचं विजन काय असेल, जेणेकरून प्रवाशांना सुद्धा ते सुखकर होईल आणि ठाणेकर एक सुखाच्या सेवेच्या बद्दल आपण म्हणा तर मी नेहमीच आग्रही राहिलेलो आहे की परिवहन सेवा ही या शहरातली एक रक्तवाहिनी आहे मोठी. बरोबर. की हा गरीब रथ आहे, सामान्य माणसाला हे अत्यंत उपयुक्त अशा प्रकारच्या बस वाहतूक जर मोठ्या प्रमाणात झाली तर ती निश्चितपणे उपयुक्त आहे. जसं महाराष्ट्रामध्ये ST सेवा आहे महाराष्ट्रात, तर तशी ही परिवहनची सेवा, याला अधिक बस गाड्यांची गरज आहे. कारण मी आपल्याला जे सांगतोय ते फक्त तत्वज्ञान सांगत आहे. मी प्रत्यक्ष दर 2 महिन्यांनी डेपोवर व्हिजिट करतो, त्या ठिकाणी किती बंद पडलेल्या बसेस आहेत, टायर विना काय आहे, त्या ठिकाणी देखील काही प्रमाणामध्ये प्रशासकीय गोंधळ पण आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे मी कामगारांशी बोलतो, त्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी बोलतो आणि करून घेण्याचा प्रयत्न करतो. बसेसची संख्या वाढवणं आणि त्याला योग्य प्रकारे रूट देणं, आणि ते जे रूट आहेत त्याला फ्रिक्वेन्सी असली पाहिजे. बसची संख्या म्हणजे प्रत्यक्ष रस्त्यावर धावणाऱ्या बसेस मोठी संख्या असली पाहिजे. आज काही वेळेला असं बघायला मिळतं की अनेक बसेस धुळकात पडलेल्या असतात, कुठे टायर नाही, कुठे काही सामान नाही, ती तयार झालेली नाही, आणि काही वेळेला तर रस्त्यावर देखील बसेस बंद पडतात. त्यामुळे एकतर एका बाजूला परिवहनचं प्रायव्हेटायझेशन कदापि होता कामा नये, कारण ही सामान्य नागरिकाला सेवा देणारी ही बस सेवा आहे. आणि दुसरं की या ठिकाणी जास्त बसेस, म्हणजे या शहराला पूर्ण जर गवसणी घालायची असेल तर आज परिवहनमध्ये रस्त्यावर धावणाऱ्या 550 बसेस पाहिजेत, आणि त्याची संख्या आज निम्म्यावर पण आहे. फक्त त्याच्यातल्या काही बसेस रिपेअरिंग करता देखील आतमध्ये असतात. हे सगळा मी त्याचा अभ्यास केव्हा केलेला नाही आहे, पण प्रत्यक्ष पाठपुरावा देखील केलेला आहे. आणि त्याच्यामुळे माझं प्राईम ज्याला म्हणता येईल लक्ष असणार की अधिकाधिक परिवहन सेवा जी आहे ती या आमच्या सामान्य लोकांना कशा पद्धतीने बळकट करता येईल, आणि त्याची सेवा जी आहे ती सर्वदूर संबंध शहरामध्ये देखील पुरवता येईल. अजून एक त्याच्यामध्ये आम्ही कल्पना मांडली होती. शेवटी मी तर पूर्वीपासून एक विजन डॉक्युमेंट तयार केलं आहे. मी सुरुवातीला आपल्याला जसं म्हटलं की तरुणांना डोळ्यासमोर ठेवून, विद्यार्थी दशेतल्या मुलांना डोळ्यासमोर ठेवून त्यांचं भविष्य कशामध्ये आहे त्या पद्धतीने त्या दिशेने आपण जायला लागेल. तर आज आता हा जो MMR रिजन आहे, या MMR रिजन म्हणजे एक अखंड सगळ्या महापालिका जोडल्या गेल्या पाहिजे, आणि अखंड MMR रिजन करता देखील परिवहनची बस सर्व्हिस झाली पाहिजे. की इथला माणूस जो आहे तो दुसऱ्या महानगरपालिकेमध्ये आत्ता जरी काही प्रमाणात सुरू असलं तरी ती पूर्ण MMR रिजनसाठी म्हणून देखील परिवहन सेवा करण्याची आमची निश्चितपणे कल्पना आहे. त्याचप्रमाणे जो आत्ता महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्ही आता तरुणांचा वारंवार उल्लेख करताय, युवा संवाद हा आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे, त्याचप्रमाणे शिक्षण व्यवस्था जी आहे ती आता बिकट होत चाललेली आहे. ठाण्यामधलीच नाही इतर ठिकाणचीसुद्धा शिक्षण व्यवस्था होत चाललेली आहे, पण ठाणे शहरामध्ये तुमचं विजन काय असेल की ज्यामुळे शिक्षण व्यवस्था चांगली होईल, तरुणांना एक चांगलं दर्जाचं शिक्षण भेटेल आणि ज्यामुळे तरुण एक सुशिक्षित नागरिक बनेल आणि ठाण्याचं प्रतिनिधित्व करेल, अशा प्रकारचं कोणत्या प्रकारचं विजन तुमचं असेल? शिक्षणाकडे तर मी पहिल्यापासूनच नेहमी अतिशय आपुलकीने आणि त्याच्याकरता काही ना काहीतरी करायला पाहिजे या भावनेने बघत आलेलो. या शहरामध्ये एवढी लोकसंख्या असताना या ठिकाणी शैक्षणिक हब मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची गरज आहे, की जेणेकरून इथला मुलगा किंवा इथला विद्यार्थी जो आहे तो रेल्वेने किंवा अन्य वाहनाने मुंबईला जायची त्याला गरज पडता कामा नये, एवढं या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशनच्या निर्णया फॅकल्टीज, पोस्ट ग्रॅज्युएशनचे निर्णयाचे शिक्षणाचे उपक्रम हे या ठिकाणी झाले पाहिजे. आज इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत 4-5, डिप्लोमा कॉलेजेस आहेत, ITIs आहे, परंतु एवढ्याने भागणार नाही. अजूनही अनेक फॅकल्टीजची कॉलेजेस या ठिकाणी जर निर्माण झाली, आज ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून एक वैद्यकीय कॉलेज देखील आहे, पण अजून एक वैद्यकीय कॉलेजची गरज आहे. या ठिकाणी आर्किटेक्चरल कॉलेज आहे, अनेक फॅकल्टीमधली कॉलेजेस या ठिकाणी झाली तर आमच्या इथला जो विद्यार्थी आहे तो बाहेर जाणार नाही.
दुसरं, काही वर्षापूर्वी आम्हीच आमच्या आग्रहाने आणि महापालिकेमध्ये युतीचं सरकार होतं त्यावेळेला मुंबई विद्यापीठाला उपकेंद्राकरता 1 रुपयाने जमीन दिली की या ठिकाणी उपकेंद्र झालं पाहिजे, निरनिराळ्या प्रकारचे या ठिकाणी सब्जेक्ट त्याचं प्रशिक्षण मिळालं पाहिजे, निरनिराळे कोर्सेस झाले पाहिजे. आणि मुंबई विद्यापीठाला आम्ही सातत्याने मांडत असतो की हे कोर्सेस मोठ्या प्रमाणात चालू करा आणि मुंबई विद्यापीठाचं हे जे उपकेंद्र आहे ते ज्याला की अपडेट करा, अपग्रेड करा आणि ज्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या कामाकरता सुद्धा जे आत्ता विद्यापीठात जायला लागतं किंवा कालिनाला जायला लागतं ते जायची गरज पडतं कामाने, त्यांचं या उपकेंद्रामध्येच पूर्णपणे काम झालं पाहिजे. कारण मुंबई विद्यापीठाच्या अंडर आज जवळजवळ 850 वर कॉलेजेस आहेत. खरं म्हणजे 2 विद्यापीठं व्हायला पाहिजे 4 जिल्हे म्हणून, म्हणजे कोकणापर्यंत 5 जिल्हे आहेत. पण तसे जर नसलं तरी उपकेंद्र आहे, त्याच्यामुळे उपकेंद्राचा उपयोग जो आहे तो ठाणे आणि ठाण्याच्या परिसरामधल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये झालं पाहिजे. आणि इथला विद्यार्थी जो आहे तो बाहेर जाऊ नये, तो इथेच त्याला सगळं उपलब्ध सोयी सुविधा उपलब्ध असल्या पाहिजे याच्याकडे पुढच्या काळामध्ये देखील मी आग्रही राहणार. सर, तुम्ही वैद्यकीय क्षेत्राचा मुद्दा घेतला, त्यात ठाण्यात कॅन्सरचे पेशंट पण वाढत चाललेले आहेत. त्या ह्याच्या टाटा हॉस्पिटलचं तुम्ही जो उल्लेख केला आहे जाहीरनाम्यामध्ये, त्याबद्दल तुमचं विजन काय असेल? टाटा हॉस्पिटलच्या धर्तीवर या ठिकाणी ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये देखील कॅन्सरच्या संबंधामधलं एक रुग्णालय, हॉस्पिटल, रिसर्च सेंटर निर्माण करण्याची आमची संकल्पना आहे आणि त्याकरता महापालिकेने त्या दृष्टीने प्रोव्हिजन देखील केली. आम्ही सगळी लोकं पाठपुरावा करतो आहे आणि ते देखील आम्हाला या ठिकाणी निर्माण करण्याची आमची निश्चितपणे संकल्पना आहे. रुग्णांसाठी झालं, कॅन्सरचे रुग्ण तर आहेतच, पण जे सामान्य लोक आहेत जे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये किंवा प्रायव्हेट दवाखान्यांमध्ये भरती होऊ शकत नाहीत, त्या रुग्णांसाठी तुमची वैद्यकीय सेवा काय असेल किंवा ठाणे शहरामध्ये ती वैद्यकीय सेवा तुम्ही कशी पुरवाल आणि कुठून? आज आपल्याला खरं म्हणजे सांगायचं झालं तर केवळ गरीबच नाही तर तुमच्या आमच्या सारख्याला देखील खाजगी हॉस्पिटलमध्ये त्याला खिशाला परवडू शकत नाही अशा प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी वैद्यकीय सेवेच्या निमित्ताने आपल्याला पैसे द्यायला लागतात, ते परवडू शकत नाही. आणि म्हणून आपल्या माहितीकरता मी सांगतो, मी ज्यावेळेला वरच्या सभागृहामध्ये होतो त्यावेळेला आघाडी सरकार सत्तेवर होतं आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या संबंधी मी पाठपुरावा करत असताना त्यावेळेला त्यांनी आश्वासन दिलं होतं की या ठाण्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलचं आम्ही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल निर्माण करू. त्यावेळेला मला दिलेलं 10 वर्षाच्या पेक्षा जास्त वर्ष झाली त्याला, पण काही झालं नाही. पण आमच्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी आता सिव्हिल हॉस्पिटलचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतर व्हायला सुरुवात झाली आहे, त्याच्याकरता निधी मंजूर झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला ठाणेकरांना दिलासा मिळेल अशा प्रकारचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शासकीय हे या ठिकाणी निर्माण होईल. अजून एक आपल्याला मी सांगतो की शासनाच्या माध्यमातून आरोग्य सेवा निर्माण करत असताना आम्हीही काही ना काहीतरी करायला पाहिजे, आम्ही पुढाकार घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मला अतिशय आनंद वाटतो सांगायला की आम्ही औषध आपल्या दारी अशा पद्धतीची एक उपक्रम राबवला आणि आरोग्यम या नावाखाली आम्ही औषधं जी आहे ती सवलतीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात द्यायला सुरुवात केली. या उपक्रमाच्या माध्यमातून 15,000 या ठिकाणी या उपक्रमाचे सदस्य आहेत की ज्यांना सवलतीच्या दरात 15% ते कॅन्सरचे पेशंट असतात त्यांना 50%, 60%, काही वेळेला 80% सवलतीमध्ये ब्रँडेड औषधं आम्ही उपलब्ध करतो. आणि मला सांगायला आनंद वाटतो की या मेडिकलच्या ज्या टेस्ट लागतात ब्लड टेस्टपासून निर्णया त्याला 30% डिस्काउंट सवलत निर्णया माध्यमातून आम्ही देतो. आणि गेल्या 3.5 वर्षामध्ये आमच्या या आरोग्यमच्या उपक्रमाच्या माध्यमातून 4 कोटी रुपयाची सवलत या 15,000 जे आमचे सदस्य आहेत, जे कार्डधारक आहेत, ज्याच्याकरता कुठलीही फी भरली जाय गरज पडत नाही, कुठलीही प्रवेश फी नाही, त्यांना कार्ड दिलं जातं आणि 4 कोटीपर्यंतची सवलत गेल्या 3.5 वर्षामध्ये आम्ही देऊ शकलो आहे. साहेब, देशात जसं नरेंद्र मोदीजींनी स्वच्छता अभियान प्रश्न जसा हाती घेतला तसं ठाण्यात स्वच्छतेसाठी तुमचं विजन काय असेल? हे स्वच्छतेचं अभियान जे आहे ते महात्मा गांधींनी सुरू केलं, बरोबर,
गाडगे बाबांनी ते पुढे नेलं, पण त्याचं महत्व जे आहे ते आताच्या काळामध्ये देशाचे ज्याला म्हणते विश्वगुरु आदरणीय नरेंद्र मोदीजींनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या देशवासियांना त्यांनी अपील केलं की आणि ते अभियान जे ते सुरू होतं. आणि या अभियानाच्या अंतर्गत ठाण्यामध्ये देखील आम्ही अनेक प्रकारचे स्वच्छता मोहिमा राबवल्या आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तरुणांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं. म्हणजे एकदा तर आम्ही असा प्रयोग केला की वर्षातले आम्ही 3 दिवस तर येऊरला प्लास्टिक मुक्त आणि काच मुक्त येऊर अशा प्रकारचं अभियान घेऊन आम्ही तिथे काम केलं आणि तरुणांना आम्ही फेसबुक आणि याच्या माध्यमातून अपील केलं की या इतके इतक्या वाजता आपण जमा, आपल्याला हे अभियान करायचं आहे. आणि अक्षरशः आम्ही 5-6 तास त्या ठिकाणी ते येऊरचं अभियान केलं आणि एवढा टन त्या ठिकाणी कचरा काच प्लास्टिक जमा केलं. त्यानंतर ठाण्याला जे एस टी स्थानक हे खूप जुनं एस टी स्थानक आहे स्टेशनच्या जवळ, उच्च शिक्षण घेणारी जे तरुण आहेत त्यांची सुद्धा एक टीम माझ्याशी जोडली गेलेली आहे आणि आम्ही सगळ्या मिळून ठरवलं की आपण नुसतं 1 तासाकरता अभियान नाही करायचं तर हा सप्ताह चालू आपण. आणि हे जे बस स्थानक आहे हे बस स्थानकाला 40 वर्ष तरी कोणी झाडू देखील मारला नसेल वरती टपावर जाऊन. आम्ही ते 7 दिवस कंटिन्युअस त्या ठिकाणी हे स्वच्छता अभियान राबवलं आणि तो एस टी बस स्थानक जो आहे तो चकाचक केलं. आणि केवळ आम्ही तरुणांच्या माध्यमातून नाही तर त्या ठिकाणचे कर्मचारी असतील त्यांना जेव्हा उपलब्ध वेळ असेल काम सोडूनचं, त्यांचं काम संपल्यावर ड्युटी संपल्यावर तिथले कर्मचारी यांना देखील त्याच्यात सहभागी करून घेतलं आणि ते बस स्थानक जे आहे ते आम्ही स्मार्ट करण्याचा प्रयत्न केला. ठाणा हे तलावांचं शहर आहे आणि शेवटी हे सगळं पर्यावरणपूरक गोष्टी आहेत आणि त्याचं महत्त्व देखील लोकांना पटवून द्यायला पाहिजे. म्हणून आम्ही निरनिराळ्या तलाव साफ करण्याचं देखील मोहिमा आखल्या आणि हे कंटिन्युअस ही मुवमेंट आहे ही त्या ठिकाणी म्हणजे 1 दिवस करण्याचा भाग नसून ही एक चळवळ जी आहे ती त्याच्यामध्ये अधिकाधिक लोकांना म्हणजे माझं तर त्रिसूत्री यावर आधारितच मी अनेक कामं करतो की लोकसहभाग असला पाहिजे, लोक चळवळ असली पाहिजे आणि त्यातूनच लोककल्याण होत असतं. आणि त्याच्यामुळे आपल्या शहरामधल्या निरनिराळ्या घटकांना त्याच्यामध्ये सामील करून या मोहिमा पुढच्या काळामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्याचं आमची संकल्पना आहे. जवळजवळ 140 गृहनिर्माण सोसायट्यांना मी ओला कचरा आणि सुखा कचऱ्याकरता माझ्या आमदार निधीमधनं या मोठ्या ज्या ट्रॉलीज असतात त्या ट्रॉलीज मी त्यांना आमदार निधीतून दिल्या की जेणेकरून कचऱ्याचं महत्त्व आणि स्वच्छता अभियान जे आहे त्याला पूरक अशा प्रकारचं वातावरण निर्माण होईल आणि या सगळ्या सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना देखील या मुवमेंटमध्ये आपल्याला सहभागी करून घेता येईल. पण पुढच्या काळामध्ये प्लास्टिक मुक्त हे झालंच पाहिजे. आज पर्यावरणाचा ऱ्हास जर झाला तर तो कशा पद्धतीने निसर्गाचा समतोल बिघडवतो हे आपण वेळोवेळी बघत असतो आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये प्लास्टिक मुक्ती अभियानाच्या दृष्टीने देखील आम्ही अनेक उपक्रम राबवण्याचा संकल्प केलेला आहे. साहेब तुम्ही बोलताना या ठिकाणी ठाणे हे तलावांचं शहर असं म्हणून प्रामुख्याने उल्लेख केला. ठाणे हे तलावांचं शहर आहेच पण ठाणे हे पर्यटन स्थळ बनण्याकडे एक प्रगतीचं पाऊल उचलत आहे, तर त्याबद्दल तुमचं विजन काय असेल ठाण्याला एक पर्यटन स्थळ बनवण्यासाठी तुमचं आमदार निधीतून असेल किंवा तुम्ही आमदार या ठाणे शहराचे एक आमदार म्हणून तुमचं कार्य काय असेल? ठाणे हे एक ऐतिहासिक शहर आहे. या ठिकाणी हजारो वर्ष जुन्या अशा प्रकारची काही वास्तू देखील आहेत, काही मंदिरं आहेत, जैन मंदिर आहे, प्रोटेस्टंट चर्च आहे, सिनेगॉग आहे इस्रायल ज्यू लोकांचं. या ठिकाणी विविध जाती धर्म अठरा पगड समाज आणि धर्माचे लोक वर्षानुवर्ष शेकडो वर्षापासून राहत आहेत आणि त्याच्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा त्याची जपणूक झाली पाहिजे. आणि याच्याकरता एक मूळ ठाणेकर मी शेवटी या ठाण्यामध्ये 4 पिढ्या राहतो आणि त्याच्यामुळे मला या ठाण्याचा अभिमान आहे, या मातीमध्ये मला काम करण्याची इच्छा आहे, या ठाण्यातल्या लोकांकरता करण्याचा आणि ठाण्याचं ऐतिहासिक ठेवा याची जपणूक करण्याची देखील माझी कायम भूमिका राहिलेली आहे. आणि म्हणूनच ठाण्याला अशोक स्तंभ जो आहे तो अशोक स्तंभाची त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक आपल्याला आठवण म्हणून त्याची उभारणी झाली होती. मधल्या काळामध्ये ट्रकच्या धडकेने तो स्तंभ उखडला गेला
38 वर्ष हा अशोक स्तंभ त्या ठिकाणी नाहीसा झाला, पण त्याची पुन्हा एकदा उभारणी झाली पाहिजे म्हणून मी महापालिकेच्या सहकार्याने आणि माझ्या आमदार निधीमधनं आज तो चौक जो आहे तो अत्यंत पवित्र असा चौक उभारला आहे आणि ठाणेकरांना अभिमान वाटेल, समाधान वाटेल अशा प्रकारचा हा ऐतिहासिक ठेवायची जपणूक केलेली आहे. टाऊन हॉल हा देखील शेकडो वर्ष जुना टाऊन हॉल होता, त्याचा मधल्या काळामध्ये डम्पिंग हॉल झाला, परंतु महा कलेक्टरच्या माध्यमातून प्रशासनाला मी पत्र दिलं, त्यांच्याशी पाठपुरावा केला, माझा देखील आमदार निधी त्या ठिकाणी दिला आणि त्या टाऊन हॉलचं नूतनीकरण केलं पाहिजे. ते एक सांस्कृतिक चळवळीचं केंद्र आहे आणि त्या टाऊन हॉलचं देखील काम पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू आहे. तिथे एम्पी थिएटर आहे, स्वस्त दरामध्ये विविध सामाजिक संस्थांना तिथे कार्यक्रम करता येतील. या दोनच गोष्टी नाही तर पहिली रेल्वे ठाण्याला जी आहे ती देशातली पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणा आली. आता या पुढच्या आमच्या पिढीला जर कोणी विचारलं की ठाण्याचं काय आहे बाबा महत्व, आता तर स्मार्ट सिटी म्हणून जाहीर केलेलं आहे मोदीजींनी, तर हे जर आपण याची जपणूक केली नाही तर आमच्या पुढच्या पिढीला माहितीच राहणार नाही की इथलं वैशिष्ट्य काय आणि त्यामुळे त्या रेल्वेचं इंजिन हे या स्टेशनच्या समोर जर उभारलं तर ते कायम स्मरणात राहील आणि ते देशातली पहिली रेल्वे बाबा ठाण्याला आली याचं महत्व राहील. या ठिकाणी जे जेल आहे, या जेलमध्ये पूर्वी तो किल्ला होता, पोर्तुगीजांनी या ठाण्यावर आणि परिसरावर 250 वर्ष राज्य केलं, त्याच्यानंतर हा किल्ला जो आहे तो मुक्त झाला, परंतु त्याला एक ऐतिहासिक महत्व आहे कारण त्या ठिकाणी स्वातंत्र्य लढ्यामध्ये काम केलेल्या क्रांतिकारकांना फाशी देखील देण्यात आली, सावरकरांचे देखील पावलं त्या जेलमध्ये लागलेली आहे, असा त्याला एक मोठा इतिहास आहे आणि त्याच्यामुळे म्युरल्सच्या माध्यमातून हा इतिहास त्या ठिकाणी रेखाटला गेला पाहिजे. ज्या ठिकाणी आमच्या क्रांतिकारकांना त्या फाशी गेटवर फाशी दिली गेली त्याची देखील जपणूक केली पाहिजे, कारण की त्यांनी स्वातंत्र्याच्या करता म्हणून आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे, शहीद झालेले. त्यानंतर येऊरसारखा अतिशय निसर्गरम्य परिसर या ठाण्यामध्ये आहे, या ठिकाणी निरनिराळ्या खाड्यांच्या माध्यमातून पर्यटन स्थळं त्या ठिकाणी आहेत. कोपनेश्वर मंदिरासारखं एक फार जुना पुराणकालीन असा मंदिर आहे, अशी अनेक प्रेक्षणीय स्थळं ठाण्यामध्ये आहेत आणि त्याची जपणूक करून एक वेगळं ठाणं एका बाजूला स्मार्ट होत असताना याची जपणूक करून त्या ठाण्याचं देखील पर्यटनाच्या दृष्टीने उपयोग करायला पाहिजे. मला सांगायला आनंद वाटतो की साकेतच्या समोर 5 हेक्टर जमिनीमध्ये सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून माझ्या पुढाकाराने त्या ठिकाणी आम्ही बायोडायव्हर्सिटी पार्क उभारतोय. आत्ता त्याचं काम पूर्ण झालेलं आहे, म्हणजे काम पूर्ण झालंय म्हणजे त्या ठिकाणी जे निरनिराळे वृक्ष लावायचे, निरनिराळे जी काही ती कामं वनीकरणाची आहेत ती झालेली आहे, परंतु तो अधिक तरुणांना आणि विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने अभ्यासाच्या दृष्टीने देखील त्या ठिकाणी होईल त्याकरता मी पाठपुरावा करतोय प्रशासनाची सहकार्य घेऊन आणि शासनाच्या माध्यमातून 5 कोटी रुपये देखील आपण मंजूर करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे विद्यार्थी तिथे आला तर पर्यटन पण होईल आणि त्याला अनेक जैवविविधता पार्क म्हणून तो असेल. 5 हेक्टरच्या भागामध्ये विविध प्रकारचं त्याला माहितीचं एक केंद्र उपलब्ध होईल, एक डोम असेल त्या ठिकाणी, स्क्रीन असेल त्या ठिकाणी माहिती दिली जाईल, असे अनेक प्रकारचं त्या ठिकाणी ते प्रेक्षणीय स्थळ निर्माण करण्याची आमची संकल्पना आहे आणि हे सगळं करण्याकरता मी अर्थ खात्याकडे नियोजनकडे मागणी केलेली आहे की ठाणे दर्शनच्या बस या ठिकाणी जर उपलब्ध केली शनिवार रविवार तर माझ्या आमदार निधीमधनं मी ही पहिली ठाणे दर्शनची बस या ठिकाणी निर्माण करण्याची देखील माझी संकल्पना. आजकाल मेघाभरती चालू आहे भाजपमध्ये, तर नोकऱ्यांमध्ये तरुणांची मेघाभरती कधी होणार? नोकऱ्यांमध्ये तरुणांची मेघाभरती जी आहे ती शासनाने जाहीर केलेली आहे, आचारसंहितेमुळे ते काम थांबलेलं जरी असलं तरी मी आपल्याला सांगतो की शासन तरुणांच्या रोजगाराबद्दल, स्वयंरोजगाराबद्दल मध्ये केंद्र शासन असेल, महाराष्ट्र शासन असेल, विविध प्रकारच्या योजना आणते. मुद्रा लोन योजना त्याचीच आहे, छोटी छोटी व्यवसाय करणाऱ्या तरुणांना, आमच्या भगिनींना निरनिराळ्या प्रकारचं कर्ज उपलब्ध होण्याची योजना त्याच्या. स्वयंरोजगार आणि रोजगार, केवळ भरती नाही शासकीय याच्यामध्ये, शासकीय भरती तर पुढे परत सुरू होणार आहे, परंतु अशा प्रकारे स्वयंरोजगाराच्या देखील कौशल्य विकासच्या माध्यमातून विविध योजना राबवण्याची संकल्पना जी आहे ती हे शासन करते. निश्चितपणे हे भरती जी आहे ती पुढच्या काळामध्ये वेगाने चालेल. आपण जे विचारले की राजकीय मेगा भरती
आता या विकासाकडे आणि आमची जी सही दिशा आणि स्पष्ट नीती आहे त्याच्याकडे जर लोक अट्रॅक्ट होत असतील, विविध पक्षाचे नेते जर त्या विकासाच्या आमचा जो काही रोडमॅप आहे आदरणीय मोदीजी आणि फडणवीसजींच्या माध्यमातून जो सुरू आहे विकासाच्या कामात, तर त्याच्याकडे जर प्रभावित होत असतील तर त्याला आम्ही मेगा भरती म्हणणार नाही की आम्ही हे देशकल्याणाचं जे नव महाराष्ट्र घडवण्याचं नवभारत घडवण्याचं जे काम करतोय त्याच्यामध्ये हे एक वारकरी म्हणून सगळे सामील होत आहेत आणि त्याच्यामुळे जे जे म्हणून सामील होतील त्यांना आमच्या या सगळ्या यात्रेमध्ये विकास यात्रेमध्ये, कारण विकासाचा अजेंडाच या देशाला पुढे नेईल, विकासाचा अजेंडाच महाराष्ट्राला पुढे नेईल आणि या विकासाच्या अजेंडामध्ये सामील होत आहेत. तरुण लोक फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाण्याची इच्छा आहे, माझ्यासारखे भरपूर लोक आहेत, पण जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये जातात मेहनत करतात एखादी फिल्म बनवतात पण त्याच्यानंतर मराठी इंडस्ट्रीमध्ये जास्त स्क्रीन मिळत नाही त्यामुळे ते परत माघारी जातात आणि इंडस्ट्री बंद व्हायच्या मार्गात आहे, तर त्यावर काय करता येईल? नाही आता तर म्हणजे मी स्वतः एक या क्षेत्रामधला आहे, मी कोकण कला अकादमीचा अध्यक्ष या नात्याने पण काम करतो आणि मी हौशी रंगभूमीवर देखील काम केलंय, व्यावसायिक रंगभूमीवर देखील एक मिशन म्हणून काम केलेलं आहे आणि या माध्यमातून काही विवेकानंदांच्या नाटकाच्या माध्यमातून देखील मी अभिनय केलेला आहे आणि त्याच्यामुळे मराठी नाटक हा तर आमच्या महाराष्ट्राचा आत्मा आहे आणि मराठी नाटकं चालतातच आहेत, परंतु मराठी चित्रपट ज्या वेगाने दर आठवड्याला निर्माण होत आहेत तर त्याला अनुसरून त्यांना थिएटर उपलब्ध होणं ही गरजेची बाब आहे आणि शासनाने देखील त्याच्याकडे लक्ष घातलेलं आहे आणि मराठी चित्रपट मराठी कलाकार हा देशामध्ये सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं काम करतोय हे बाकीच्या राज्यांनीही सांगितलेलं आहे, त्यामुळे ऑस्करचे निरनिराळे पुरस्कार असतील किंवा ऑल इंडिया लेवलचे किंवा जागतिक काही पुरस्कार असतील ते या मराठी मातीतल्या मराठी माणसाने मिळवलेले आहेत, पटकावलेले आहेत, कारण त्यांच्या रक्तामध्येच ही कला उपजत आहे. पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी हे सांस्कृतिक वैभव जे आहे महाराष्ट्राचं, किंबहुना ठाण्यामध्ये देखील ही सांस्कृतिक राजधानी आहे ठाणे आणि ठाण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये विविध क्षेत्रामधले तरुण हे निरनिराळे साहित्य आहे, नाटक आहे, नृत्य आहे, अनेक क्षेत्रामध्ये त्यांच्या कलागुणांना वाव मिळतोय, निरनिराळ्या संस्थेच्या माध्यमातून काम करतोय, हे सांस्कृतिक वातावरण याला पोषक अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्यासाठी जे जे गरजा ज्या ज्या सुविधा द्यायच्या असतील त्याच्याकरता आम्ही स्वतः मी त्याच्यामध्ये आग्रहाने पुढच्या दृष्टीने काम करणार. तुम्ही आतापर्यंत सर्व विजन तुमच्या आमच्या समोर सांगितलेले आहेत, पण तरुणांसाठी काही संदेश असेल किंवा या ठाणे शहरातल्या जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्यासाठी तुमचा संदेश काय असेल? नाही मी तरुणांसाठी मला तर त्यांच्याबद्दल खूप असा अभिमान वाटतो की यांच्याकडे इतकं मोठं विजन आहे आणि जग जवळ आलेलं इंटरनेटच्या माध्यमातून, त्याच्यामुळे नॉलेज प्रचंड आहे आणि हे नॉलेजचा उपयोग जो आहे तो योग्य दिशेने निरनिराळ्या माध्यमातून आपल्याला करता येतो. मी स्वतः शिवभक्त आहे, आम्ही दुर्ग संवर्धनाचं फार मोठं काम जे आहे ते महाराष्ट्रभर करतात आणि खूप तरुण जवळजवळ या 900 मोहिमा या सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमच्या आम्ही केल्या आहेत आणि खूप तरुण शनिवार रविवार हे गडावरच आहेत. म्हणजे केवढी ही मोठी संकल्पना आहे की रायगडावरची माती एकदा कपाळावर लावली तर तुमचा आचार विचार संस्कार जो आहे तुमचा मार्ग जो आहे तो इतका ज्याला म्हणता येईल की एका योग्य दिशेने चालायला लागतो एवढं त्याच्यामध्ये त्या मातीमध्ये ताकद आहे, शिवाजी महाराजांच्या विचारामध्ये आहे, स्वामी विवेकानंदांच्या विचारामध्ये आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामध्ये आहे आणि त्याच्यामुळे मी एवढं निश्चित सांगेन की जी आज त्यांच्याकडे एक शक्ती आहे बुद्धी आहे तर हे करत असताना आपलं स्वतःचं काम करत असताना आपल्या कुटुंबाकरता रोजगाराचं काम करत असताना थोडा वेळ देशाच्या कामाकरता पण आपण देऊया. निरनिराळ्या उपक्रमामध्ये तरुणच एक मोठं ड्रायव्हिंग स्पिरिट निर्माण करू शकतो आणि या निरनिराळ्या उपक्रमामध्ये देखील जे मोठ्या प्रमाणामध्ये आज आमचा तरुण वर्ग जो आहे तो सामाजिक उपक्रमामध्ये वेळ देतोय काम करतोय ती सामाजिक बांधिलकी न विसरता आपला जो संस्कार आहे तो बरोबर घेऊन जरी आधुनिक भारत निर्माण होत असला, इंटरनेटचा भारत निर्माण होत असला,
फेसबुकच्या माध्यमातून जरी आपण प्रभावीपणे काम करत असलो ती जी गरज आहे त्याचबरोबर फेस टू फेस देखील आपण एकमेकांना सहकार्य करूया. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून हे शहर घडवूया, हे राज्य घडवूया आणि हा देश घडवूया. धन्यवाद केळकर साहेब, तुम्ही या आम्हाला हा बहुमूल्य, आता विधानसभेची रणधुमाळी चालू आहे, या रणधुमाळीतनं तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासारख्या युवा तरुणांना एक वेळ दिलात, अमूल्य वेळ दिलात आणि आम्हाला तुमचं संपूर्ण विजन हे सांगितलेलं आहे. तुमचंच विजन नाही तर तुमच्या सरकारचं विजन, भाजप सरकारचं विजन तुम्ही आमच्यासमोर मांडलेलं आहात. आम्ही तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी या कार्यक्रमाची रजा इथेच घेतो. धन्यवाद.